आज दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने रचला इतिहास. सरबजोतसह दुसरं कांस्य पदक जिंकत ठरली एकाच स्पर्धेत 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय. लाडकी बहीण योजनेनंतर शिंदे सरकारकडून राज्यातील महिलांना खुश करणारा आणखी एक मोठा निर्णय. अन्नपूर्णा योजनेत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामीन वाढवला. पुन्हा येणार ऍक्शन मोडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मैदानातही दिसणार. सर्वच खासदारांनी मोदींना भेटून तोडगा काढावा. मराठा आंदोलक मातोश्रीवर धडकल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका. राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणं भोवलं. मनसे कार्यकर्त्यांनी फोडली अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींची गाडी. BSNL सरकारकडून पाठिंबा. विविध शहरात 5G साठी ट्रायल घेणार. जिओ आणि एअरटेलला मोठा धक्का बसण्याची शक्यता. राहुल गांधींना झटका. दुसरं भाषणही सापडलं वादात. मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी या 4 शब्दांना अखेर लागली कात्री. केरळच्या वायनाडमध्ये एकाच रात्री 2 भूस्खलन. 93 लोकांचा मृत्यू तर 128 जण जखमी. अनेक जण अडकल्याची भीती. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठा हिंसाचार. जमिनीच्या वादातून गोळीबारात 30 लोकांचा मृत्यू तर 145 लोक जखमी. भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा. पॅरिस ऑलिम्पिकमधील अपयशानंतर घेतला निर्णय.